मोदक म्हटलं की एकदमच काही जणांना तारेवरची कसरतच वाटते. तांदूळ धुवा, सुकवा, दळून आणा, त्यानंतर व्यवस्थित ती उकड काढली गेली पाहिजे. गरम गरम पीठ मळा, पारी करा, सारण व्यवस्थित करा, खूप सगळं एकामागोमाग एक ती तारेवरची कसरतच असते. आज आपण जे मोदक करतो आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ धुवायचे नाही, उकड काढायची नाही, पीठ मळायचं नाही, पारी करायची नाही, कळ्या काढायच्या नाहीत. एकदम मऊ लुसलुशीत असे मोदक आपण करणार आहोत. मोदक 4 ते 5 दिवस टिकण्यासाठी आज आपण वेगळ्या पद्धतीमध्ये सारण करणार आहोत. आपण सुरुवातीला पहिलं पीठ तयार करायला घेऊया मोदकाचं. त्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये 1 कप एवढं पाणी घालून घेतलंय. अर्धा कप एवढं मी दूध घालून घेते. दूध घातल्यामुळे मोदकची पारी जी आहे ती छान पांढरी शुभ्र अशी होते. तर इथे मी 1 छोटा चमचा तूप घातले. तूप जास्त नाही घालायचं, ते थोडंसंच आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि गोडाचा पदार्थ आहे म्हणून 1 चिमटी मी मीठ घातलं. तूप मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या कपाने आपण पाणी घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. मी 1 कप एवढाच रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही जाडा बारीक कोणताही घेऊ शकता. रवा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याची अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे. रवा मी चांगला मिक्स करून घेतलाय, अजिबात रव्याची गुठळी नाही. कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतले. त्यामध्ये जी कुकरची जाळी असते ती ठेवून घेतली आणि कुकरचा डब्बा आतमध्ये ठेवून झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरला झाकण लावून आपल्याला फक्त 1 शिट्टी काढायची आहे. जास्त शिट्या नाही काढायच्या आहेत. 1 शिट्टी मी आता ही कुकरला काढून घेते. कुकरला 1 शिट्टी होते तोपर्यंत आपण सारण तयार करूया. त्यासाठी मी 1 चमचा तूप घालून घेतले आणि 1 वाटी एवढं मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. ओलं खोबरं आहे हे. आपल्याला खोबरं जे आहे ते 1 मिनिटभरच परतून घ्यायचं. म्हणजे त्याचा जो ओलसरपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो आणि सारण जे आहे ते कोरडं व्हायला मदत होते. मी 1 मिनिटभर आता हे खोबरं असं परतून घेतलंय. आपल्याला ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने मी 1/4 वाटीपेक्षा थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे. थोडा जास्त गूळ घेतलाय का ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तो गूळ आहे तो पण मी आता घालून घेते. गूळ घातल्यावरती गॅस मध्यम ठेवून आपल्याला तो मिक्स करायचा. म्हणजे सारण लवकर तयार होतं. गूळ वितळला की गॅस कमी ठेवून आपल्याला हे सारण जे आहे ते कोरडं करून घ्यायचं. असा गॅस कमी जास्त करत जर आपण सारण बनवलं तर सारण लवकर तयार होतं. आता इथे मी गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे. आता बघा हे सारण तुम्ही बघाल तर गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. थोडंसं कोरडं झालं आहे तरीसुद्धा फिकट आहे. तो एकदम असं कोरडं नाही झालेलं आहे. पडता नसते असं गोळ्यासारखं पडतं आहे. तर आपल्याला हे सारण छान कोरडं होण्यासाठी मोदक 4 ते 5 दिवस टिकण्यासाठी मोदकाला पाणी सुटू नये ह्यामध्ये मी अगदी छोटे 3 चमचे एवढा रवा घालून घेतलेला आहे. तुम्ही 2 चमचेसुद्धा रवा ह्यामध्ये घालू शकता. तर इथे रवा जो आहे तो मी पहिला भाजून घेतला होता. रवा आपल्याला भाजूनच ह्यामध्ये घालायचा आहे. रवा चांगला मी मिक्स करून घेतला. असा रवा भाजून जर तुम्ही ह्या सारणामध्ये घातला तर जे गुळाचं पाणी असतं ना ते रवा शोषून घेतं आणि सारण एकदम कोरडं होतं. म्हणूनच मी गूळ 1/4 वाटीपेक्षा थोडासा जास्त घातला आणि सारण बघितलं तर छान असं मोकळं झालेलं आहे. शेवटी आपल्याला वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालायचे. मी काजू आणि बदामाचे काप करून घालून घेतले आणि मनुकाचे सुद्धा मी तुकडे करून घालून घेतलेले आहेत. वेलची पावडर, ड्रायफ्रूट मी मिक्स करून घेतलं. गॅस आता मी बंद करून घेतलेला आहे. आणि हे सारण बघा किती छान असं मोकळं झालंय. थंड झाल्यावर तर अजूनच हे मोकळं होतं. इथे आता मी हे थंड करून घेते. कुकरला 1 शिट्टी झालेली आहे. कुकरची वाफ सगळी निघून गेली. आपण झाकण काढून बघूया. तांदळाचे मोदकसुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसे करायचे त्यासाठीसुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अगदी छान आपला हा रवा जो आहे तो मस्तपैकी शिजला गेलेला आहे. रव्याचे मोदक म्हटले तरी त्यासाठीसुद्धा आपल्याला अशी उकड काढावी लागते. पण ही एकदम सोपी पद्धत आहे. इथे बघा असा आपल्याला चमच्याने जो आहे ना तो रवा जो आहे तो मोकळा असा थोडा करून घ्यायचा आहे. छान तो वडीसारखा असा पडतो आहे. आणि हा आता एकदम गरमच आहे तर त्यामुळे मी हा असा डब्यातून सगळा काढून घेते आणि चमच्यानेच तो असा थोडा मोकळा मोकळा करून घेते.
आपल्याला हे पीठ ह्याचं मळून नाही घ्यायचं, तर मी ह्या एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. आणि असं जर तुम्ही पीठ माझ्या पद्धतीमध्ये करून घेतलं तर एकदम मऊ लुसलुशीत असं हे पीठ तयार होतं. मोदक खाताना अगदी मऊ लुसलुशीत, तांदळाच्या मोदकापेक्षा सुद्धा हे मऊ लुसलुशीत लागतात. मी इथे रव्याच्या कुठड्या थोड्याशा मोडून घेतलेल्या आहेत चमच्यानेच. रवा जो आहे पीठ ह्याचं हे पूर्णपणे थंड झाल्यावरती मगच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. गरम असताना घालू नका, नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि ते पीठ एकदम चिकट होईल. म्हणून थंड झालं कीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या. मिक्सरच्या भांड्यात घालताना जास्त घालू नका, थोडं थोडं घालूनच 2 ते 3 वेळाच फक्त मिक्सर फिरवा, त्यापेक्षा जास्त मिक्सर फिरवू नका. इथे आता सगळं जे पीठ आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. मी तुम्हाला ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही जर हे मोदक केला, तर जरी पहिल्यांदाच तुम्ही मोदक करत असाल तरी सुद्धा परफेक्ट तुमचे मोदक तयार होतील. हाताला तेल तूप काहीही लावा आणि हे पीठ आता एकसारखं करून घ्या. पीठ जे आहे ते आता हे मळायला अजिबात वेळ लागत नाही, तर 1 मिनिटाच्या आतच हे पीठ तुमचं छान मळून याचा गोळा जो आहे तो मऊसूत असा तयार होतो. तुम्ही बघा इथे एकदम मऊसूत असा हा गोळा तयार झाला आहे. ह्यालानंतर अजिबात पाणी दूध कशाचाही वापर आपल्याला करायचा नाही. आता आपण मोदक करायला घेऊया. त्यासाठी पहिलं तुम्हाला मी सारण दाखवते. सारण थंड झालं आहे, बघा किती छान ते मोकळं आहे, अजिबात चिकट नाही. असं सारण जर बनवून तुम्ही मोदक केला तर तुमचे मोदक 10 ते 12 दिवस अगदी छान टिकतील, अजिबात ते खराब होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही जर मोदक हे बनवून फ्रीजमध्ये ठेवलात की खायच्या आधी तुम्ही एकच वाफ जी आहे ती कुकरला काढून घ्या. म्हणजे मोदक खाताना असं वाटतं की ते आत्ताच ताजेच केलेले आहेत. आपण आता इथे मोदक करायला घेऊया. मी मोदक तुम्हाला 3 पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे. पहिली जी आपण करतो ना तीच पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा मी इथे थोडंसं पोटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही पहिली पारी करून घ्यायची आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीमध्ये तुम्ही मोदक करू शकता. पारी मी करून घेतली. पारीला बघा अजिबात चिरा गेलेला नाही, अगदी छान आपली ही पारी तयार झालेली आहे. म्हणजे पीठ मिक्सरला फिरवल्यामुळे पीठ जे आहे ते मळायला जो वेळ लागतो तो वेळ इथे लागत नाही. गरम गरम पीठ मळायची सुद्धा इथे गरज नाही. अगदी छान मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर पीठ आपलं ते मळलं जातं. पीठ मिक्सरला फिरवल्यानंतर जर कुठे गुठळी राहिली असेल तर ते मळतानाच तुम्ही काढून घ्या. 1 बोट आतमध्ये आणि 2 बोट बाहेरून असं आपल्याला ही कळ्या काढून घ्यायच्या आहेत. कळी काढताना खालून असं चांगलं वरपर्यंत दाखवून घ्यायचं, म्हणजे कळ्या खूप छान अशा दिसतात. 1 बोट आतमध्ये आणि 2 बोट बाहेर अशा मी दाबून छान ह्या कळ्या काढून घेतल्यात. मी पहिलं सारण भरलंय. तुम्ही अशी वाटी तयार करून सुद्धा नंतर सारण भरू शकता. थोडं मला सारण कमी वाटलं म्हणून मी अजून घालून घेतलंय. सारण घालताना एकदम जास्तही घालू नका आणि कमीही घालू नका. अशा सगळ्या कळ्या ज्या आहेत त्याच्या जवळ करून तोंड जे आहे ते मोदकाचं बंद करायचं आहे. जास्तचं जर पीठ असेल तर ते काढून घ्या आणि छान मोदकाचं टोकेरी असं नाक जे आहे ते तयार करून घ्या. एकदम फटाफट हे मोदक आपले तयार होतात. पीठ चांगलं मळलं गेलेलं असेल तर मोदक करायला जास्त वेळ लागत नाही. मी ह्या ज्या कळ्या आहेत त्या अशा सगळ्या सरळ करून घेतल्या आणि हे मोदकाचं नाकसुद्धा आहे ते छान टोकेरी असं करून घेतले. नंतर आपल्याला थोडासा हा मोदक जो आहे तो असा हलक्या एकदम हातावरती गोल फिरून घ्यायचा. मोदकाला छान असा आकार येतो. आपला इथे पहिला मोदक जो आहे तो करून तयार झाला. मी तुम्हाला आता दुसरी पद्धत दाखवणार आहे. आता आपण मोदकाचा दुसरा प्रकार करणार आहोत. त्यासाठी पुन्हा आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. हा मोदक तुम्ही 21 कळ्यांचा, जरी कळ्या पाडता येत नसतील तरीसुद्धा 21 कळ्यांचा मोदक तुम्ही सहज अगदी करू शकता. असं वाटेल की हा मोदक साच्यामध्येच केलेला आहे. पहिलं आपल्याला पारी करून झाल्यावरती ह्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. सारण घालून झालं की नंतर आपण जशा साडीला निऱ्या घेतो ना तशाच अशा निऱ्या घ्यायच्या आहेत. म्हणजे एकदम सोप मोदक बंद करायला सोपा वाटतो. असा मी हा मोदक जो आहे तो आता बंद करून घेतला आहे. मोदक बंद करून झाला की तो व्यवस्थित आपल्याला असा एकसारखा गोल करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या कळ्यासारख्या दिसत असतील ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि थोडासा गोल फिरून सरळ करून घ्यायचा. त्याचं एक्स्ट्राचं जे वरती पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे आणि छान टोकेरी असं नाक आपलं मोदकाचं करून घ्यायचं आहे.
असा वरून हाताने थोडासा दाबला की मग जो मोदकाच्या कळ्या दिसतात त्या दिसणार नाहीत. आणि आपल्याला बघा इथे मी टूथपिक घेतलेली आहे, खालून वरपर्यंत असं आपल्याला हे हलक्या हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे. आणि 21 कळ्या तुम्ही ह्या पद्धतीमध्ये अशा टूथपिकनी काढून घ्या, म्हणजे तुमचा 21 कळ्यांचा हा मोदक तयार होईल. मी इथे टूथपिक घेतलेली आहे. तुमच्याकडे जर टूथपिक नसेल तर जो आपण कांदा पोहे खायला चमचा घेतो त्या चमच्याच्या दांड्याने तुम्ही ह्या कळ्या अशाच पद्धतीत काढून घ्या. कळ्या काढताना खालून वरपर्यंत काढा, म्हणजे कळ्या दिसायला छान दिसतात. आणि आपला बघा 21 कळ्यांचा एकदम सुबक असं वाटेल की साच्यामध्येच हा मोदक केलेला आहे. आपला असा सुंदर मोदक असा हा तयार झालेला आहे. आता आपण मोदकाचा तिसरा प्रकार करणार आहोत. हा तिसरा प्रकार आहे तो एकदम सोपा आहे. ह्यामध्ये आपल्याला मोदक बनवण्यासाठी कोणती पारी करायची नाही आणि कळ्याही काढायच्या नाहीत. तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे. तुम्ही चांगलं स्वच्छ असं प्लास्टिक घ्या, त्याला अगदी तुपाचा एकच बोट असा लावून घ्या आणि पिठाचा गोळा ठेवून दुसरा जो वरून जो प्लास्टिक आहे ना ते त्यावरतीच खालून घ्या. ही एकदमच सोपी पद्धत आहे. आणि एक प्लेट घेऊन वरून प्रेस करा, हलक्या हातावरती प्रेस करून घ्या, म्हणजे इथे तुम्हाला अजिबात पारी करावी लागणार नाही. तुम्ही हे लाटून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला मी इथे दाखवते बघा, अजिबात जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी छान आपली ही मस्त अशी पारी तयार झाली. एक वाटी घ्या, अशी वाटी घ्या आणि त्यामध्ये ही पारी अशी आतमध्ये व्यवस्थित ठेवून घ्या. पण पारी अजिबात तुटली नाही पाहिजे, त्याला भोक वगैरे पडलं नाही पाहिजे. अशी हलक्या हातावरीच ही पारी अशी वाटीमध्ये एखाद्या ठेवून घ्या आणि त्यामध्ये जेवढं सारण राहील तेवढं घालून घ्या. एकदम जास्तही सारण घालू नका. सारण घालून झालं की नंतर जसं तुम्ही साडीला निऱ्या काढताना त्याच पद्धतीमध्ये बघा एकावर एक असे थोडंसं अंतर ठेवून ह्या ज्या निऱ्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्या कळ्या. हे बघा एकावर एक असं थोडंसं अंतर ठेवून मी ह्या फोल्ड करत जाते. एकदम सोपी पद्धत आहे आणि छान मोदक जर तुम्हाला बंद व्यवस्थित करता येत नसेल तर हे बघा फक्त सगळं असं एकत्र करायचं आहे, जास्ती चपीट काढून टाकायचं आहे. झाला आपला इथे मोदक तयार. किती सोपी पद्धत आहे ही. मी तुम्हाला 3 पद्धती मोदक करायच्या दाखवल्या, त्यातली कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझी ही रवा मोदकाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. फ्रेंड्स, तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी जे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. हा बघा आपला तिसरा मोदक जो आहे तो सुद्धा इथे तयार झालाय. आता आपण मोदक वाफवायला घेऊया. त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतले, त्यावरती एक चाळण ठेवले आणि सुती कापड जे आहे ते मी थोडंसं ओलं करून घेतले आणि ते मी ठेवून घेतले. तुम्ही या जागी केळ्याचं पान किंवा हळदीचं पान सुद्धा ठेवू शकता. आपल्याला हे मोदक आता चाळणीवरती ठेवून घ्यायचे, पण हे रवा मोदक आहे त्यामुळे मोदक ठेवताना थोडंसं अंतर ठेवूनच तुम्ही मोदक ठेवा. रवा मोदक चांगले फुलले जातात म्हणून ते वाफवायला ठेवताना थोडेसे थोडेसे अंतर ठेवूनच तुम्ही हे मोदक ठेवून घ्या, म्हणजे एकमेकाला ते चिटकणार नाही. आणि हे मोदक आधीच आपण रवा चांगला वाफवून घेतलेला आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून तुम्ही 10 मिनटं हे मोदक वाफवून घ्या. त्यापेक्षा जास्त वाफवू नका, नाहीतर मोदक एकदमच चिकट होतील. तर इथे आता मी झाकण ठेवून गॅस मध्यम ठेवून हे मोदक 10 मिनटं वाफवून घेतले. मोदक वाफले ते कसं समजेल तर इथे बोट लावून बघा. बघा बोटांना अजिबात पीठ जे आहे ना ते चिकटत नाही, म्हणजे आपले इथे चांगले मोदक जे आहेत ते वाफवले गेलेले आहेत. मी गॅस बंद करून घेतला आणि इथे बघा मोदक जे आहेत ते आपण थोडंसं अंतर ठेवून ठेवले होते. आता मोदक शिजल्यावरती ते चांगले फुलले गेलेले आहेत. मोदकाची साईज जी आहे ती थोडीशी वाढलेली आहे. ते थोडे थंड झाले, एक्स्ट्राची वाफ त्याची निघून गेली की नंतर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत. एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत अगदीच झटपट आपले हे रवा मोदक तयार झालेत.
तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये रवा मोदक करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.